रजत मुंडे ठरतोय सांभारली टीमचा कोणू कोहिनूर हिरा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी रजत मुंडे ठरतोय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. और मैं हूँ आपका एन और आप देख रहे हैं एनव्लॉग्स. चला सुरू करूया. आता आपण करणार आहोत क्रिकेटचा व्लॉग. आणि दोन दिवस झाले की आपल्या गावात स्टॉपवर क्रिकेटचे मॅचेस ठेवले आहेत, पण दोन दिवस मला सुट्टी नव्हती. मग आज मला सुट्टी आहे तर मी बोललो चला आता आपण क्रिकेटचा व्लॉग बनवूया. तर आज आपण तिकडेच जाणार आहोत आपल्या स्टॉपवर क्रिकेटचा व्लॉग बनव. काल आपल्या गावाची पण टीम गेलेली सुपर थ्रीला, म्हणजे सेमी फायनलला. आणि आम्हाला खूप गर्व वाटतो आमच्या गावाच्या टीमवर. आणि आपल्या गावाची टीम म्हणजे वेताळ चांभारली. आणि आज सेमी फायनल आणि फायनलचे मॅचेस आहेत. मला तर माहिती आहे सेमी फायनल आणि फायनल आपली वेताळ चांभारलीच मारणार आहे. आता बघूया कसं काय होतंय ते. चला आता जाऊया. आता आम्ही निघालेलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की तिकडे पप्पा आणि प्रीता पण येत आहेत मॅच बघायला. आणि आपल्या गावातली सगळी तिकडे येणार आहेत मॅच बघायला. तर तिकडे खूप गर्दी असेल. आता आम्ही ते ग्राउंडवर आलेलो आहोत आणि आता इथे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता मैत्री चषक चांभारले आहे. तिथे मॅचेस ठेवलेले आहेत हे बघा. सध्या इथे आपली तर मॅच सुरू नाही, सोनारी आणि वडगावची मॅच आता इथे खेळवतात. नंतर आपली मॅच खेळवणार आहेत म्हणजे सुपर थ्री. आणि मी तर खूप एक्साइटेड आपली मॅच बघायला. आता आपली मॅच सुरू झाली तर आता मी तुम्हाला दाखवतो. पंचांकडे दात मागे आणि पंचांनी देखील बोट या ठिकाणी उंचावलं. त्या अगोदर स्वतः फलंदाज मैदान सोडून बाहेर असतील. रजत मुंडे असतील, राज असतील, निखिल सोनावले असतील, संदेश मुंडे असतील, प्रणित असतील, गणेश असतील, सुरज असतील, मयूर दामले असतील. त्यांच्या नावाने या ठिकाणी संतोष पाटील यांच्याकडून देण्यात आल्या सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज. ते कुमार आरव, अजिंक्य ठाकूर यांच्याकडून पंच करण्यात आले. ग्रामसेवक रमेश सोनारी जिंकलेली. आणि आता तीन संघात सेमी फायनलची मॅच होणार आहे. सोनारी चांभारली आणि पॉइंट जात आहे. आता बघूया कोण फायनलला जात आहे. चांभारली टीमला पाय भेटलेली आहे आणि ती आता फायनलला गेलेली आहे. आणि आता सोनारी आणि पॉइंटा मध्ये सेमी फायनल होणार आहे. ती जिंकल जी आपल्या सोबत खेळ. तर गाईज आता इथे सेमी फायनल चालू झाली सोनारी वर्सेस पॉइंटचा. आणि मी पण आता इथे खालती बसून आपल्या मॅचचा आनंद घेत आहे. आणि मी पण वेट करते की आपली टीम कधी खेळायला. चांगला स्ट्रोक आहे आडव्या बॅटने. या फटका लगावला क्षेत्ररक्षक वेगानं चंडूवरती धाव घेत आहे. आपण सुद्धा व्यासपीठावरती आलो. दिलीप ठाकूर साहेब आपण व्यासपीठावरती या. स्वागत करतो. बरेचसे दूरवरून प्रेक्षक या स्पर्धेला दाखल झाले. तिकडून आपण पाहतो की बरेचसे प्रेक्षक रसायनीमध्ये. तीन महिन्यापेक्षा हा सामना जर अगदी सोपा बनवायचा असेल तर जास्तीत जास्त पिचिंग मारा, भेदक मारा आणि अचूक टप्प्याची जर गोलंदाजी केली, विकेट टेकिंग जर गोलंदाजी केली तर या दोन धावा देखील जास्त होतील सोनारी टीमला. सोनारी मॅच जिंकलेली आहे आणि आता फायनल सोनारी आणि वर्सेस चांभारली होणार आहे. तर आता खूप मजा येणार आहे. इथे टॉस उडवतात आदरणीय. हॅलो हॅलो. ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अगदी आखाती देशामध्ये जाऊन आपल्या चांभारली देशाचे आपण आमच्या मांडण्यापर्यंत स्वागत या मुख्य व्यासपीठावरती करावं. सोनारी टीम या ठिकाणी आली आहे. मी पोंजे टीमला विनंती करेन की आपण समोरील बाजूवरती या. उभे राहायचे महेंद्र मुकादम यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती. महेंद्र मुंडे यांना देखील मी विनंती करेन की आपण मंचावरती. झुंपांना आला तुझ्या मला उमकारचा चेंडू खोलवर होता. डावकरी हाताचा गोलंदाज विकेट मिळण्याची शक्यता आहे. परंतु या ठिकाणी रजत मुंडेचं फार चांगलं कलेक्शन. भेदक तिकड गोलंदाज या ठिकाणी करतोय गोलंदाज ओमकार. हेज लागली होती इन साहेब पाटील यांनी प्रत्येक वेळी प्रभावित केले. संदेश मुंडे तयार आहे. प्रयास पाहायला मिळतोय. परंतु पहिला चेंडू निर्धाव
गोलंदाजी देखी फार भारदार पाया मिलती है, फटका देखी चांगला विकेट मिलने की शक्यता, परंतु स्वतः चेंडू कड़े खेल नक्की शेवटा चेंडू शिल्लक है, थोड़ा फटका खिचाई होता परंतु चेंडू जो निर्धार। आता आपली बॉलिंग तर झालेली, आता आपली बॅटिंग आहे आणि आपल्याला जिंकल 18 बॉल 14 रन पाहिजेत। मला वाटतंय आपली मॅच वर साइड काढतील। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आपली सलामीची जोडी आलेली आहे, योगेश दादा आणि रजत दादा। स्पर्धा करत आम्ही आता शिकतोय या सामाजिक क्षेत्रामध्ये। काही काळ धोक्याची घंटा होती, चिंता हवेमध्ये होता, चौदा धावांचा पटला करत असतो। हा फटका चांगला आहे, योगेश जांभळेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। हा दर्जेदार चौकार कवर रावचा फटका होता, एक्स्ट्रा कवर रिझल्ट मध्ये हा चेंडू जातोय चार धावांसाठी। नक्की सिद्धिविनायक सोनवणे टीम आजच्या संपूर्ण दिवसामध्ये फार चांगली कामगिरी केली, परंतु डेंजर या नावाने फेमस असणारा फलंदाज त्याच्या बॅट मधून येतो, योगेश जांभळेच्या बॅट मधून हा डेंजर षटकार। या धावा अगदी सोप्या असतील त्या बॅटिंग करणाऱ्या चांभारे टीमला। बघितलं असेल आपली चांभारली टीम फायनल जिंकलेली आहे, एकदम वन साइड काढली आपण मॅच। जीवाच्या आकांडात तो चेंडू पर्यंत पोहोचला, नंतर फार चांगला झेल टिपला तो अनिल टरतोय या किताबाचा मानकरी। आमचे प्रदीप पाटील, महेंद्र मुंडे आणि दिलीप ठाकूर या साहेबांच्या शुभाचे पारितोषिक। या अगोदर बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज कोणत्या संघाचा असेल हा खेळाडू? हा किताब जातोय चांभारली टीमचा नसून सोनारी टीमच्या तेजसला। फार चांगली फलंदाजी, पाच मॅच मध्ये 58 रन्स त्याने जमवल्या, जबरदस्त फलंदाजी। सुरुवातीच्या सामन्यापासून 50+ धावा जमवले होते या सोनारी टीमनं आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा या फलंदाजाचा आपण पाहिलाय। फार चांगली फलंदाजी केली होती खऱ्या अर्थानं। असेल तुमच्या संपूर्ण पुढील वाचलेसाठी आणि त्या कारणास्तव मी एकच आज संदेश देईन प्रत्येक टीमला। या ठिकाणी चार विकेट जमवल्या, टोटल होती ती 68 धावा। रजत मुंडे ठरतोय चांभारली टीमचा खोडू कोहिनूर हिरा, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी। रजत मुंडे ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी। प्रेशर तर नव्हता, पण स्वप्न असतो की आपण होम ग्राउंडवर चांगला परफॉर्मन्स करून आपल्या पब्लिकसोबत चांगला परफॉर्मन्स करावा, आणि हीच्या यावर्षी इथे पूर्ण आली तर खूप चांगलं वाटतंय। नक्कीच बऱ्याचशा बाईक तुम्ही मिळवल्या, त्यानंतर बऱ्याचशा एलईडी टीव्ही देखील तुम्हाला मिळाल्यात, कूलर मिळालेत, आज ही एलईडी घेताना मनाला आनंद वाटतोय का? नक्कीच, कारण स्पेशल सिरीज आहे, कारण होम ग्राउंडवर भेटले म्हणून खूप स्पेशल आहे, तर खूप चांगलं वाटतंय। कसा वाटला आपल्या तुम्हाला क्रिकेटचा व्लॉग, मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही मला हे पण सांगा कमेंट सेक्शन मध्ये, आपल्या वेताळ चांभारली क्रिकेट टीम का काय नाद आहे? कारण मला कसं माहितीच आहे की नाद नाहीच आहे। आणि आता आपण पुढचा व्लॉग असा बनवणार आहे की तुम्ही पूर्ण अशी रे चकित व्हाल आणि बोलत, अरे बाबा असलं कसलं तुम्ही नाद केलं, तुमचं नाद नाही। तर त्या व्लॉगसाठी तुम्हाला स्टे ट्यून। तर हा होता आपला आजचा व्लॉग, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा। लवकर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।
तर गाईस काल आपल्या गावाची पण टीम सुपर